गुड मॉर्निंग. डे टू माझा आता हा. आम्ही आता हॉटेलमधनं सगळे चेकआउट करू आणि आम्ही घरी जायला निघू. पण रस्त्यामध्ये जाता जाता प्रेशाला काहीतरी खायला पाहिजे म्हणून मी नेहमी खिमटी कॅरी करते. पण ह्यावेळी खिमटीची पावडर आहे तर आता ही हॉटेलमधनं यांच्या बनवून घेईन मी खिमटी, जेणेकरून तिला रस्त्यामध्ये भूक लागली की मला तिला फीड करता येईल. सो हे माझं आम्ही इथे स्टे केला, हॉटेल ममता लॉजिंग करून आहे. I grew up in a place where they told you what to chase, told you how to run the race. रूम पण छान होते. प्रॉपर्टी खूप चांगली आहे. बाहेर आजूबाजूला स्पेस खूप आहे. मेन जसं मी दाखवलं आहे मला प्रिशाची खिमटी करायला, पण त्यांनी म्हणजे स्टाफ खूप कोऑपरेटिव्ह आहे इकडचा, तर चांगलं आहे. सकाळी सगळ्यांना खूप फ्रेश वाटत होतं आहे. ऑब्व्हियसली आम्ही घरी पण जाणार आहोत, ती एक्साइटमेंट पण आहे. काल खूप दमलेलोसुद्धा आणि आम्ही हॉटेलच्या बाहेर आल्यावरती आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं आहे की आता आपण सगळ्यांनी फोटो सेशन करायचं आहे. तर आता आम्ही सगळेजण फोटो सेशन करतो. आमचं थोडंसं फोटो सेशन चाललेलं. सो फोटो सेशन झालं आणि आता आपण निघूया. सगळ्यातरी सेटलमेंट चालली आहे त्या दोघांची, तिची आणि प्रेश आजोबांची. सो चलो जर्नी स्टार्ट. प्रीशा कमीच असेल फोटोजमध्ये. हे बघा, उसाचे सगळे ट्रॅक भरून चाललेत. ते सगळे मुंबईला सप्लाय होणार. नको उघडू नका, पुन्हा त्याने गाडी चालू केली तर. मी जेवढं झूम करता आलं तेवढं झूम केलंय. काढले थोडे. भरपूर ऊस आहे. Place where they told you what to chase, told you how to run the race, every move was on the page, but I did. तर इकडे हा असा ऑथेंटिक पद्धतीने असतो, आपण बघूया. आणि टेस्ट पण समजेल आपल्याला की आपण जे नॉर्मली पितो आपल्या इथे जो मशीनचा असतो आणि ह्याचा काय थोडासा तरी काय डिफरंट असतो की सेम असतो. इथे ऑथेंटिक पद्धतीने उसाचा रस काढतात ते काका. जसं की कोकणात आम्ही बघतो तेलाचा घाणा असतो. फ्रेश यांच्या शेतातला. खरंच चांगलाय, घट्ट घट्ट आहे. आणि मस्त आहे, टेस्टी आहे, पाण्यासारखं अजिबात नाही आहे. रिअल गन्ने का ज्यूस. ट्रॅफिक
मध्ये वैता कोण या जाल कशर सँडविच का सँडविच पण खूप ट्रॅफिक होतं येताना म्हणजे आम्हाला लिटरली कंटाळा आला. मला माझा बिलकुल व्हिडिओ करण्याचा पण मूड नव्हता आणि मी इथेच मग माझा व्हिडिओ कट केला की कधी एकदा मी घरी पोचतं असं झालेलं. मग फायनली आम्ही घरी पोचलो कारण की मी एवढी वैतागलेली की मी पुढे काय दाखवू कारण की पूर्ण ट्रॅफिकच होतं. आणि घरी पोचलो, रिलॅक्स झालो आता ॲक्च्युली. आणि शिर्डीचं आणि शनिशिंगणापूरचं दर्शन फार मस्त झालं त्यात, जे आम्हाला करायचं होतं. खूप छान होती ट्रिप तशी, फक्त येतानाचा थोडंसं बोर झालो. आणि तुम्हाला सगळ्यांना कसा माझा व्लॉग वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. ज्यांनी अजून कमेंट केले नाही आहे चॅनलला, सो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.